हरिओम, मी संजय सिंह माने, घाटकोपर पश्चिम उपासना केंद्र। साधारण 2003 पासून बापूंकडे यायला सुरुवात झाली। हा जो माझा अनुभव मी सांगत आहे तो 2011 माझ्या गावच्या संदर्भात आहे। गावी माझी आमची जॉईंट फॅमिली असेल, माझा भाऊ राहतो गावी राहतो, तिथे त्याच्याकडे शेती वगैरे करत असताना गुरंढोरं आहेत, एक म्हैस आहे। अचानक त्याचा रात्री मला 4:15 फोन आला, एकाने दुसऱ्याला सांभाळायला दिलेली म्हैस व्यायची अडकलेली होती, अशी अडकलेली होती। 4:15 फोन आल्यानंतर मी त्याला विचारलं, अरे इकडे फोन करण्यापेक्षा डॉक्टरांना का ना फोन केला? तर त्याने रात्री 2 डॉक्टरांना फोन करून विचारलं, सांगितलं होतं। डॉक्टर रात्रीच्या 2 येऊन चेकअप करून सांगितलं, आज जे काय आहे ते ऑफ झालेलं आहे आणि आपण आत्ता काही करू शकत नाही, सकाळी मला 6 फोन करा। मी 6 आल्यानंतर आपण आणखीन 4-5 माणसं जमवून काहीतरी करू आणि तिला मोकळी करू। त्याचं असं होतं, महेश दुसऱ्याने दिलेली होती सांभाळायला, जर तिला काही झालं असतं भाऊ घाबरलेला होता। त्यानंतर त्याने मला 4:15 ज्यावेळी फोन केला सकाळी, तिचा जीव कधी महेशचा जीव कधी जाईल कधी नाही हे त्यालाही समजत नव्हतं। त्याने मला फोन केला, मला सांगितलं, भाऊ असं असं आहे, तेवढं बापूंना सांगा काय ते। तर मी म्हणलं, अरे बाबा बापूने हे काय सांगणार? तर मला, नाही सांगा, माझं म्हणजे कधीही त्या म्हशीचा जीव जाऊ शकतोच। आतलं तर झालेलं आहे, डॉक्टर आले होते रात्रीच्या 2 बिचारे 8 येऊन डॉक्टरांनी चेक करून सांगितलं होतं, आज जे काही ते ऑफ झालेलं आहे, जे म्हैस मोकळी करायची असेल तर सकाळी 6 उजाडल्यानंतर आपण ते करूया। या अनुषंगाने डॉक्टर गेल्यानंतर ह्याला राहत नव्हतं म्हणून ह्यांनी मला फोन करून सांगितलं, बापूंना काहीतरी सांगा। मी उठलो, आता काय करायचं, काय बापूंच्या समोर उभा राहिलो, उद्या हातामध्ये घेतली, 11 बापूंचा तारक मंत्र बोललो, बापूंना सांगा, बापू सांगितलं, बापू मुक जनावर आहे, काय करते हे दुसऱ्यांनी दिलेलं आहे, त्याच्याकडे बघितलं तर खूप बरं होईल। 5:45 त्या म्हशीजवळ थांबला होता, त्याला ते बघवत नव्हतं, हातपाय झाडत होती, जी भर टाकलेली होती, कधी काय होईल अशा हिसाबामध्ये मस पडलेली होती। तो राहत नव्हतं, मग पाठीमागं गेला, गोट्याच्या पाठीमागं घर आहे, घरामध्ये गेला, कॉटवरती बसला आणि त्याला झोप लागली 1 6 बरोबर उठला आणि धावत त्या झोपेतून उठल्या, धावत त्या म्हशीकडे काळजीच्या ह्याने गेला आणि त्याने बघितलं, जे बघितलं दृश्य त्याने तिथून पटकन मला फोन केला, 6:15 बरोबर फोन आला, हरिओम मी काय केलं? तर मी म्हटलं, मी नाही काय केलं बाळा, मी सांगितलं फक्त बापूंना, बापू मुख जनावर आहे, बघा त्याच्याकडं। त्याने सांगितलं, खरोखर बापूंनी पाहिलेलं आहे आणि म्हैस व्यायलेली आहे, आम्ही कोणीही इथे नव्हतो, 3-4 जण सगळे आपापल्या घरी गेल्यानंतर म्हैशीजवळ कोणी नसताना ती म्हैस व्यायलेली आहे, तिला जे झालेले आहे रेडी झालेले आहे, दुसरी म्हैस झालेली आहे, ती बाजूला 4 उभी आहे। हे सगळं कोणी केलं? हे जे केलं ते फक्त बापून फक्त आणि फक्त बापूंनीच केलं, आणि असे 4 उभी राहणारी जे का केलं तिला उभं ते यायला मलाही माहीत आहे, मी गावी असताना पाहिलेलं आहे। कमीत कमी त्या बाळाचे नखे खोडावे लागतात, उभं राहता येत नाही, त्याला साफ करायला लागतं, उभं करायला लागतं बाजूला आणि ते आईच्या समोर उभं करावं लागतं, ते चाटून वगैरे ते व्यवस्थित होतं, पण ही आई त्याला त्याला झालेल्या त्रासामुळे एवढी मारायची तिला। 2 एवढा मोठा अनुभव आला, मी गावी गेल्यानंतर पाहिलं होतं, दूध काढायला तो बसला तर ती धावून धावून त्या बाळाला तिच्याच मारायला गेली, एवढा तिला त्रास झाला होता। अशा रीतीने एवढा मोठा अनुभव बापूंनी मला गावचा दिला, असेच बापू कृपा राहू दे। हरिओम श्रीराम अंबाजी।